राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते आज लोणेरे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातील विविध विकास कामांचं भूमिपूजन व उद्घाटन पार पडले. विद्यापीठ अंतर्गत राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांना मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी हजेरी लावत स्पर्धकांना प्रोत्साहन दिले. खेळाचं मैदान, वसतिगृह आणि इतर विद्यापीठ अंतर्गत विविध सुविधांसाठी विद्यापीठाने मागितलेल्या निधीबाबत बोलताना खेळांवर लक्ष केंद्रित करा, महाराष्ट्रात कुठेही मैदान नाहीत अशा दोन खेळांना प्राधान्य देण्याचा सल्ला देत एवढं मोठं ग्राउंड तयार केलंय तर त्याचं सोनं करा असा सल्ला मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलाय. त्याआधी विद्यापीठातल्या सगळ्या डिपार्टमेंटना मी भेट दिली आणि त्यांनी 518 कोटीचा नव्याने प्रस्ताव दिला आहे. त्यात त्यांना असं म्हटलं की एका वर्षी कधी इतकी कामं होत नाही, एका वर्षी तर कधी देता येत नाही, तुम्ही याचे 5 भाग करा आणि फेज वाईज आम्ही तुम्हाला हे सगळे पैसे देऊ. त्यात मी प्रायोरिटी अशी धरली आहे की ह्यावर्षी आम्ही तुम्हाला जे 70-80 कोटी देऊ शकू त्याच्यामध्ये प्रमुखाने हे प्रचंड मोठं ग्राउंड तुम्ही जे डेव्हलप केलं तर ते 2 गेम तुम्ही असे कॉन्सन्ट्रेट करा की ज्याची मैदानं ती महाराष्ट्रात कुठेच नाही. आणि महाराष्ट्रात कोणालाही काही करायचं असेल तर इथे यावं लागेल, जसं बालेवाडीचं झालं त्या काळात सुरेश करमाडी यांनी पुढाकार घेऊन ते केलं, तसं तुम्हाला मुलींच्या हॉस्टेलला पैसा वेळ देतो, मेन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मुलींना वेळ देतो. पण आता तुम्ही केलंच आहे डेव्हलप हे ग्राउंड, ते जरा आणखी त्याचं सोनं करा असं मला आग्रह आहे.